सोशल मीडिया ती गाडीच राहत असते का नाही, ही आता ही आपली जी बैल पळती ती का नाही, ही एक बी गाडी पळवून दिली नसती पहिल्याने. बैल मला काल त्याची दक्षता घ्या पाहिजे. आता बैल मला काय करते, आता माझ्यानच उदाहरण घ्या, मला नेलं सरकार टाकलं बे वर्ष म्हणून टाकलं, कोण नव्हतं, 2-3 हजार रुपये दिलं टाकलं बे वर्ष म्हणून. घरची परिस्थिती आपली नाजूक आहे, घरची परिस्थिती नाजूक आहे. बर, गाडी आणणार, जीव गेला तर चालेल. एक प्रकारे जीवाची परवाच नाही तुम्हाला माझ्या. नाही नाही नाही, आपल्या जीवाची परवाच नाही. तर मंडळी काय होती तिकडे, म्हणलं पाडा तू गाडी बसणार का, म्हणलं गाडी बसणार की, म्हणलं आता तिकडे म्हणलं गाडी बसेल, म्हणलं मी इकडे होईन तिकडे, म्हणलं खरं गाडी आणणार म्हणलं. गाडीत बसल्यानंतर का नाही, एक कमी 4 गाड्या रांगा ताकद येते, अजून जाणार का नाही गाडी बसणार. बरं आता आज बस चांगली वेळ मला काय आवश्यक नव काटे आता घेतली का, पहिल्याच नाही, पहिल्याच नाही आता घेतली का, पाय मोडल्या मग पाय कशाने मोडलाय खरं सांगा, पांढरा येऊ तुम्ही छकड्यात कुलडू ते आरत परत छकडीन ते उजवा पाय मोडला छकड्यात पडल्यावर सकाळ पाय. बर, ताली अशी गाडी सुटली ताली मग गाडी तरी गाडी सुटली नाही तुम्ही, नाही गाडी काम सुटली नाही का, सोडून द्यायची गाडी उडी फेकून द्यायची गाडी नाही सुटली, निकायला गाडी राहिली होती ना थोडी राहिली बरोबर, हा निकालासाठी गाडी नाही सुटली, पाया टाकला तरी दुसरी गाडी निघली, निकाला गाडी पात्र केली, निकाल पात्र झालता पाया टाकला तरी निकाल पात्र केला. हा हिला जागा अवघडच काम आहे माझा, किती दिवस होता बसून, आता 2 महिने झाले, 2 महिने बसून आहे, 2 महिने बसून आहे, आता डायरेक्ट तरी पण आज गाडी हाणली फेरीची, आज आणखी पाया अडकला, आज आणखी डावा अडकला, म्हणजे 2 महिने बसून होता डावा अडकला. हा याला बैलगाडी नाद कधी बसून तुम्हाला, बैलगाडीचा नाद मला 20 वर्षापासून नाद आहे, हा बंदीच्या अगोदर बसून, बंदीच्या अगोदर बसून, ड्रायव्हर कधी बसणार ड्रायव्हर की, बंदीच्या अगोदर पासून नात आहे, पहिले आपली नव्हती ह्याची परवानाची बैल पळत, मग तेव्हा नुसतं बैल सोडायला जायचो, सोडत सोडत परत नातला करा. पहिल्यांदा गाडीत कधी बसला तुम्ही, पहिल्यांदा गाडी कधी बसला काय, पहिल्यांदा गाडी मी ह्याच्या बसलो बाळवणीत, हा रुस्तम मेहंदी केसरीला, हा रुस्तम मेहंदी केसरीला डायरेक्ट बसला नाही नाही बाळवणीच माहित ना बंदीच्या अगोदरच, हा बंदीच्या अगोदर बाळवणीचं माहित नव्हतं, आणि तवाजी शेळभाऊची गाडी होती आणि येवलेवाडीचं विशाल ड्रायव्हर ती त्या गाडीवर ड्रायव्हर होते, मग त्या अगोदरच्या गटात गाडी पळून आली, त्यांनी पळून आली गाडी काय उभी राहिली नाही, गाडी मोहरे गेली तोवर मागणं गट सुटला, मग त्या गटात मला म्हणली ड्रायव्हर म्हणली म्हणली बसा म्हणली तुम्ही, मग मोकळं बसून मी खाली गेलो तू तेव्हा पॉक चालत होती, मग मोकळं बसून गाडीत गेलो तिकडं गाड्या वळल्या, आता ड्रायव्हर आलंच नाही ती शेळावर आलो तुम्ही माझा हा मग तशीच गाडी सुटली मी बसलो तशीच, मग गाडीनं गटपास केला, मग पहिल्यांदा बसला, पहिल्यांदा बसला तेच गटपास केला डायरेक्ट, फेऱ्या बिरला नाही डायरेक्ट ह्यालाच बसला तुम्ही, नाही डायरेक्ट फेरलाच बसत होतो शेळगाव मध्ये, फेरलाच खावा तरी असं बसायचो पण डायरेक्ट तिथं मैदानात डायरेक्ट. बरं आता तुमच्या पायाला लागलं मला वाटतं पाय मोडला गाडीतनं पडून, काय दिलं का हो दिलं का त्या माणसाने काय थोडंफार आपलं दिलं खर्चा पुरत, सरकार दुकानात ऍडमिट केलं, किती झाला खर्च काय तुमचा, नाही सरकार मोफत होतं ना सांगलीला, बर सरकार दुकानात मग केलं, मग तरी पाय मोडला तरी पण तुम्हाला नाद आहे, नाद आहे आपल्याला, अजून गाडी बसणार का, रक्ता नाद आहे अजून बसणार गाडीत, बसणार आणू गाडी अजून बसणार का नाही, गाडी बसणार. बरं आता आज बसला ना डबल काठी आली हातात, म्हणजे काय विषय झाला आजचा, काय विषय झाला गाडी गाडी बोलवली ना बोलवली खोडा वाढ ना खोडाली असेल नव्हती ना, बिनिसनीच खोडा होती ती डायरेक्ट म्हणजे वळव म्हणजे काय झालं गाडी फाटी फाटीव नाही का डायरेक्ट अशी घरामोर घरामोर झुपली आणि बसलो गाडीत घ्या गाडी वळवून म्हणलं फाटी बोलले नेऊया वळवताना डायरेक्ट म्हणलं घ्या वळवून म्हणलं असं म्हणलं असं आवाजात बोललो असं तच काय तिला फाटाने डायरेक्ट मोर ट्रॅक्टर उभा होता ट्रॅक्टरवरच गाडी गेली म्हणजे अडकून परत येत बाहेर निघाली
म्हणजे सुट्टी मेकर शान नव्हतं का तुमच्या आवाजामुळे? सुट्टी मेकर आहेत मग त्यांना बोलवून आपलं हळूहळू जाऊ दे म्हणला असेल तुम्ही फाटी उतर जाऊ घ्यावळून म्हणलं असेल डायरेक्ट बैल सुटली त्याला आवारीच नाही बर डायरेक्ट ट्रॅक्टरवर गाडी गेली. बरं आता माझं काय म्हणताय माहिती का ही भीती वाटत नाही का गाडीत बसल्या? नाही 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 का भ्याबी कसलीच वाटत नाही आजपर्यंत बिहार नाही 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 महाराज म्हणजे ती गाडीत बसल्यानंतर एक प्रकारे गाडीत बसल्यानंतर का ना एक कमीत कमी चार गाड्या रांगा ताकद येते म्हणजे ती आंगच ती भरमून जात कसं माणूस कसं ती नशेच्या अगोदर दारू पेल्याच्या अगोदर माणूस कसा अगोदर शांत बोलतोय का तो पेल्या कसा माणूस होतो म्हणजे त्याच्या अंगात ती हत्तीचं बळी येतो तसं त्या रथात बसल्यानंतर हत्तीचंच बळी येतो. बर हा मग मी गाडी किती हाणू किती गाडी बोडू शेजारची गाडीच गाडी तुटायला लागली मग किती पाहिलं हरायचं किती गाडी बरोबर पडायची मग ती भानच राहत नाही म्हणजे फक्त आपल्याला एक डोक्यात असतं की डोक्यात असतं की बाबा गाडी दोरावा अगोदर पुसली पाहिजे हा दोरावा अगोदर गाडी गेली पाहिजे मग ही मग उलत पालत व्हायचं रक्ताचं पाणी करायचं पण गाडी लावायची. बर मला एक सांगा पांढरा ड्रायव्हर आता तुम्ही गाडी पहिल्यापासून म्हणजे हानताय तुमची आजपर्यंत तुम्ही बसलाय गाडीने ती त्या गाडीने गटपास झाला नाही असं नाही ईडी गाबाळी हानताय आणखी ईडी गाबाळी कसली मोठ्या गाड्या नाही त्या गाड्या आपल्या मोठ्या नाहीत. मला सांगा ज्यावेळेस पायाला लागलं त्यावेळेस घरची माणसं काय म्हणते तुमची परिस्थिती कशी? नाही घरच्या माणसांनी माहितच नव्हतं घरच्या माणसांनी माहितच नाही झालं मी मैदानाला गेलो या आणि माझा असा अपघात झालाय आणि माझ्याकडे मोबाईल बी म्हणजे नव्हता आणि फोन नंबर बी नव्हता मग डायरेक्ट मला सांगलीला नेऊन टाकलं मग सांगलीत असताना आपले किरण हवालदार विठ्ठल आहे पोलीस आहेत मग ती सरासनी म्हणलं विठा पोलीस स्टेशनचा नंबर आहे का मग ती म्हणलं आयला नंबर आहे की हाय म्हणलं मग त्यांना फोन केला मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून मग किरणला फोन करून किरणनं फोन करून घरी सांगितलं की पांडुरंगचं असं असं झालं या तू सांगलीत हाय परत थोरला बाबा आला त्यानं बघितलं हे केलं व्यवस्थित मग परत त्यानं आयला लावून दिली. बर आय काय म्हणली ही गाडी परत परत आयला सांगितलेलं होतं या काय कशाने झाली कशाने झाली मी म्हणलं माझा ऍक्सिडेंट झालाय दवाखान्यात मी सांगितलं म्हणलं ऍक्सिडेंट झालाय. बर कारण ही होणार ना पोलीस केस होती ना बर ती जाऊ द्या पण घरची माणसं परत कळलं का नाही शेवटपर्यंत आता परत सांगितलं की मग काय म्हणली माणसं घरची माणसं म्हणली कशाला गाडी बसलाच कशाला गाडीवर जायचं तुला लय नात आहे गाडीचा याय सकाळी ओरडत होती सकाळी अजून परत अजून एवढं होऊन सुद्धा सकाळी बसला गाडीत सकाळी एवढं होऊन देखील घरातच माहित नव्हतं गेलो गाडी बसलो आणि घरी आल्यावर परत माहीत झालं लागायला लागली बाय माहे झाला आयला काय आय म्हणजे कशाला बसलास तुझं म्हणजे दुसरा पाय म्हणजे मोडाय पाहिजे त्याशिवाय तुला कळणार नाही त्याशिवाय तुला कळणार नाही आणि तू गाडी बसणार नाही. परत मित्रमंडळी काय होती तिकडे म्हणलं पांडा तू गाडी बसणार का म्हणलं गाडी बसणार की म्हणलं आता तिकडे म्हणलं गाडी बसेल म्हणलं मी एक तू होईन तिकडे म्हणलं खरं गाडी आणणार म्हणलं गाडी आणणार जीव गेला तर चालेल एक प्रकारे जीवाची परवाच नाही तुम्हाला माझ्या नाही 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 आपल्या जीवाची परवाच नाही म्हणजे असं भ्या वाटतं की असं बघताना हे असं भ्या वाटतं पण छकड्यात बसल्यानंतर काय वाटत नाही छकड्यात बसल्यानंतर एक आपण पाया पडून छकड्यात चढतो ती छकड्यात फार आपलं वैशिष्ट्य आहे एवढं मी लघवी केली तरी हात पाय तोंड धुतल्याशिवाय छकड्यात पाऊल टाकत आणि छकड्यात दर्शन घेणार मग छकड्यात बसणार आणि फड्या आपला असतो फड्या काय पाहिजे बसा बुडकं म्हणजे का बसाय नसत नाही नाही त्याचं ते महत्वाचं आहे तेवढं ते टकुरीला बांधल्याशिवाय त्यात पाय टाकायचा नाही. बर चप्पल घालून कधी छकड्यात पाय टाकायचा नाही. बरं आता घरची परिस्थिती पांढरा ड्रायव्हर कशी आहे तुमची ती पहिली सांगा मला. घरची परिस्थिती आपली नाजूक आहे घरची परिस्थिती नाजूक आहे. बरं किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे. एक मुलगा एक मुलगा आहे. बरं घरची माणसं वैतकच असतील की असं बिनकामाचं वैतक पण नादी रक्तात लागतोय नादी रक्तात नादात. बर नादी रक्तात आपलं खोंड बघायला तुम्ही एवढं लागलंय तरी तुम्ही खोंड बघायला माझा इथपर्यंत आपल्याला बघूच वाटलं म्हणलं खोंड बघाय म्हणलं जाऊया म्हणलं वासरू बघून येऊया म्हटलं कसं आहे वासरू काय नाही वासरू चांगला आहे बघायला वासरू
पण एवढं लागून सुद्धा एवढं सकाळी पडलाय गाडीतनं, प्लस आजचे दिवस तर शांत बसावं तरी पण बैलात ना आज शर्यती कुठं पण असू द्या येत आहे कुठेही मैदान असू द्या मैदान जाणार बरं या ड्रायव्हर क्षेत्रा ड्रायव्हर आपण बारक्या गाड्या पळवून पण चांगलं चांगलं ड्रायव्हर संघ आपण पळालो आपण पळालो आपलं बुधाचे इटल ड्रायव्हर परत बाईक ड्रायव्हर ओळख आहे का विठ्ठल ड्रायव्हर बारीक ड्रायव्हरची हा ओळख आहे आपली आहे का हा परत आपलं आमचं पाहुणं शिरज वस्तीचं शिरसवडी शिरज वस्तीचं शिरज वस्तीचं बारीक ड्रायव्हर दिलीप पाहुणं या चांगले चांगले ड्रायव्हर सपोर्ट आणले परत हे हिचं वाटेगावचं आमर पहिलवान बरं आता आपल्या वासरासाठी काय सल्ला द्याल तुम्ही म्हणजे की बाबा गट पास होतोय आपल्याला पण वासरू कसं पळत एक नंबरात पळतय का दोन नंबरात आहे एक नंबर मध्ये पळते की पहिले चांगलं आणि ड्रायव्हर अनुभवी पाहिजे ड्रायव्हर महत्वाचा ड्रायव्हर अनुभवी पाहिजे बर महत्वा ड्रायव्हर अनुभवी असला का नाही 100% गाडी बोलवत राहणार बरं आता ती पायाला लागलंय बरं मी म्हणतो आता अनेक ड्रायव्हर पडते ती ह्यांचा ह्यांनाला कुठेतरी विमा वगैरे केला पाहिजे का कसं वाटतंय तुम्हाला नाही नाही तसं ते कारण हे करायला पाहिजे म्हणजे बैलमालकांनी पुढे बैलमालकांनी त्याची दक्षता घ्या पाहिजे आता बैलमालका काय करते आता माझ्यानंच उदाहरण घ्या मला नेलं सरकारी दुकानात टाकलं 2 वर्ष म्हणून टाकलं कोण नव्हतं 2-3 हजार रुपये दिलं टाकलं 2 वर्ष म्हणून तिकडेच मारून टाकलं असतं का सरकारी दुकानात काय सांगावं त्याचं बघा म्हणजे एक प्रकारे बैलमालकांनी पण दक्षता घेतली पाहिजे मग त्यांनी काय केलं ना बाबा तुमच्या घरी येऊन तुम्हाला पोच करतो किंवा खाजगी दवखान्यात तुम्हाला नेऊन बरं सरकारी पण असू द्या पण तिथं कोणतरी माणूस थांबायला पाहिजे माणूस थांबायला पाहिजे तुम्हाला पाणी द्यायला पण कोण माणूस नव्हतं तिथं तिथं आतमध्ये कोण तुमचं आपलं म्हणून कोण माणूस नव्हतं आपलं म्हणून कोण नव्हतं काय ती अनुभव काय होता काय वाटत होत त्यावेळेस नाही अनुभव विचित्रचा अनुभव किती संडासला जाता येत नव्हतं लगवीला जाता येत नव्हतं तरी बी आपलं मग ती असं रांगात रांगत जाय संडासला जायचं परत तिने ती लोखंड दिलं लोखंडावर चालत जाय संडासला परत मग घरात आली परत जाया लागलो परत मंडळीला कळवलं मंडळी परत मंडळीला कळवलं मंडळी आली मंडळीनं बघितलं मंडळी म्हणजे तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडीवर बसू नका बसू नका माझ्याकडे पळाव बैली होती 2 वासर होती चांगली पळत होती मग ती वासर माझा ॲक्सिडेंट झाला आपल्या पंचरा दाव्या मग मेंदूला मार बसला बर मग त्यात ते थोरल्या गाड्यानं ती वासर इकली आणि ती ह्याला केलं हा मेंदूला लागलं ती वासर थोरल्या गाड्यानं विकली ती वासर इकल्यावर परत मग आपल्याला बैला जाणार पहिल्यापासून मग म्हटलं बैलच घ्यायची मग कारखान्याची उचल घेतली मग कारखान्याची उचल घेऊन इस्लामपूरला गेलो इस्लामपूरला एक सीझन केला आता एक डोक्यात ठेवले की बैल पळवायचा बैल स्वतःचा बैल घ्यायचा तेव्हा गाडी आणायची तेवढं गाडी बसायचं नाही म्हणते आता हा स्वतः म्हणजे असा पण आपला अनुभव आहे ते आपण दुसऱ्याला अनुभव द्यायचा नवीन ड्रायव्हर असून पण ते कसं होतंय सर्वसामान्यांची गाडी आणल्यामुळं कोण धरायला बैल व्यवस्थित धरा नसते ती इकडे मागे सर म्हटलं की त्याला हे सारा येत नाही नवीन पोरं ना अनुभव नाही बाबा त्यांनी मैदानात कधी गाड्या धरलेल्या बैल सोडलेली मग त्यामुळे आपल्याला ड्रायव्हरला दुखापत होती बैलाला दुखापत होती ड्रायव्हरला दुखापत होती होत बरं आपण आता बैलला आपल्या गटपास केलाय गटपास केलाय म्हणजे बैल आता तावात आलाय मग त्यामुळे आपण बैलला येसन घालणं हे करणं म्हणजे गाडी मालकाचं ते कळलं पाहिजे बैलाला येसन पाहिजेच की येसन पाहिजेच तशी पाहिजे सुट्टी मी खरं व्यवस्थित पाहिजे बरं ह्या बैलगाडी क्षेत्रात वाईट कधी वाटलं पांढरा येऊ तुम्हाला सगळ्यात जास्त की व्हायला ही नको चुकू डोक्याला व्हायचं वाईट कधी वाटलं सगळ्यात जास्त वाईट कधी वाटलं होतं वाईट म्हणजे वाईट तसं वाटलं पडल्यावर तसं वाईट वाटलं होतं कोण धराय नाही कोण धराय नाही कोण नाही आपण पडलो लागलं हे झालं असू देता काय आपल्या नशिबात असले तसे तर काय सांगावं पण बिहायचं नाही बिहायचं नाही म्हणून परत उठलो परत उठून परत काठी घेतली चालायला लागलो बाबा म्हटलं मला घर सोडून या म्हणलं किती दिवस होता तिथं दवाखान्यात दवाखान्यात बी 25 दिवस होतो 25 दिवस कोण नव्हतं तुमच्या वर्ष परत आय आली ती शेवटी काय पण म्हणा पण शेवट आय
आई आहे आहे ती आहे सगळ्यांनी सोडलं तर आय नाही सोडलं नाही आय नाही सोडलं आणि माझ क्षेत्रातली तुमची आवडती बैल कुठली हो नाही पंडाईवर तरी आवडती बैल की बाबा ही चार बैल माझी आवडती आपल्या आवडता म्हणलं का ना तर मोठा लक्ष्या बारका लक्ष्या परत जेस पाटलाचा मानक्या हा आणि आता सोन्या मानक्या हिच कडेगावचे इजू ड्रायव्हर त्यांची पिशी सांभाळाय होता बर मानिक तो एक आपल्या आवडता चांगला बैल कुठली बैल तुम्हाला बंदीच्या नंतरची बैल तुम्ही आता आता ह्या क्षेत्रात पहिलं जुन आहे पण ह्या क्षेत्रात आता सध्याला कुठली तुम्हाला बैल आवडते आता आपल्या सोन्याचा आवडतो पांढरा सोने सोने चांगला मोठा सोने अजून पण आता रिटायर झाला आता रिटायर झाला बक्का सूर बद्दल काय सांगतो नाही बक्का सूर बीचा चांगला पळतो बैल बक्का सूर म्हणा परत सर्जा म्हणा आपला आता बर त्या काळात जर लक्ष्या बारका लक्ष्या मोठा लक्ष्या ह्या ती बैल जर आता असते तर ती किती मोठी झाली लय मोठी सोशल मीडिया ती गाडी जर आता असते का ना ही आता ही आपली जी बैल पळते ती का ना ही एक बी गाडी पळून दिली नसती बैलाने एवढी बैल असणे गती होती म्हणजे जर कॅमेरा नव्हतं त्यावेळेस किंवा सोशल मीडिया काय नव्हता डायरेक्ट सुट्टा निकालच बैल घेत होती बघायचं डोळ्यानं बघितलं की लागली बघितलं म्हणलं का ना की बाबा निकाल ही घेणार तू बसव तू ह्या गाडीने कधी मार खाल्ला बघितला का नाही 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 जिथनं गाडी जी पळते का नाही तिथनं ह्या गाडीनं मार खाल्ला नाही बघितलं नाही मार खाल्ला नाही आणि बारका लक्ष्यानं मोठा लक्ष्याच पळालं आणि आपल्या दिलीप ड्रायव्हरनीच गाडी आणली आणि एक परत दिलीप ड्रायव्हर नसल्यानंतर त्यांच्या गाडी हजेरीत अमोल पैलवानी गाडी आणली बर त्यानंतर दुसरा ड्रायव्हर गाडी बसलाच नाही बर 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 चला धन्यवाद सत्य धन्यवाद.